प्रभुजी दूताने मरियला संदेश थिला अने पवित्र आत्माने उगाने गर्भवती साली नमो कृपा पूर्ण मरिये प्रबोधशा ठाईया हे धन्य तू स्त्रिया मदे अनन तुझा उदरात से फळेशु पवित्र मरिया देवाचे माते आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाचे वेळी विनंती कर आमेन। पहा मी प्रभुची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई होवो। नमो कृपा पूर्ण मरिये प्रबोधशा ठाई आहे धन्य तू स्त्रिया मदे अधन्य तुझा उदराचे फळेशु पवित्र मरिया देवाचे माते आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाचे वेळी विनंती कर आमेन। आणि देवशब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला। नमो कृपा पूर्ण मरिये प्रबोधशा ठाई आहे धन्य तू स्त्रिया मदे धन्य तुझ्या उदराचे फळेशु पवित्र मरिया देवाचे माते आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाचे वेळी विनंती कर आमेन। ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते आम्हासाठी विनंती कर। आपण प्रार्थना करूया। हे प्रभो, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला, त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो, आमेन। मिलेल्या विश्वासू लोकांच्या आत्मे प्रभूच्या दयेने शांती पावोत, आमेन। परेशानी प्रभु स्तुति करो, प्रभु से आभार गीत गाओ। परेशानी प्रभु स्तुति करो, प्रभु से आभार गीत गाओ। स्तुति आराधना करो चला, स्तुति आराधना करो चला, गाओ या प्रभुला जय जय। आजच्या मिसाचे हेतू पुढील प्रमाणे आहेत। स्वर्गवासी पेद्रू पोपट यांच्या आत्म्यासाठी, स्वर्गवासी जॉर्जिना पोलादी व स्वर्गवासी क्रिस मानकर यांच्या आत्म्यासाठी, स्वर्गवासी फ्रान्सिस केळीखाद्या आणि स्वर्गवासी नाताळ केळीखाद्या यांच्या आत्म्यासाठी, तसेच स्वर्गवासी शॉन इवा व रबेका दरपालकर यांच्या आत्म्यासाठी हे मिसा अर्पण करत आहोत। आज आपले फादर जोएल कोरिया हे त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत, तर आपण त्यांच्यासाठी त्यांच्या हेतूसाठी आपण विशेष प्रार्थना करूया। उद्या सणाची मिसा आपले आर्चबिशप फेलिक्स अर्पण करणार आहेत, त्यामुळे उद्याच्या मिसाचे जे हेतू आहेत ते मी आता आपल्यापुढे आणि देवापुढे वेदीवरती मांडत आहे। विजय डोंगरकर यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच देवाचे आभार मानण्यासाठी एक व्यक्ती, स्वर्गवासी लेझली डिकुना व स्वर्गवासी मॉनिका डिकुना यांच्या आत्म्यासाठी अर्पण केली जाईल, जे आम्ही उद्या अर्पण करणार आहोत। तसेच उद्या आपल्या पॅरिशमधील ग्लोरिया इतूर, ग्लोरिया जॉन्सन इतूर उर्फ गणी हिला कनोसा संस्थेमध्ये सिस्टर म्हणून फर्स्ट प्रोफेशन पहिली तिचा विधी होणार आहे,
कनोसा सिस्टरच्या संस्थेमध्ये सिस्टर होत असलेल्या 502 या विभागातील सिस्टर ग्लोरिया जॉन्सन इतूर हिच्यासाठी आपण तिच्या हेतूसाठी आणि विशेष आपण देवाचे आभार मानूया की आपल्या पॅरिशमधून आणखीन एक मुलगी सिस्टरच्या मळ्यामध्ये देवाच्या मळ्यामध्ये सिस्टर म्हणून कार्य करत आहे. पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्त एका व्यक्तीला बरे करून आपल्या सर्वांना सांगत आहे की सर्व मानवी नियमांपेक्षा मानवी जीवन हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याला नेहमी प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. पवित्र मरिया आपल्या सर्वांची आई आहे. या मिसेमध्ये सहभागी होत असताना आपण तिची विशेष मध्यस्थी मागत असताना आपल्या हातून घडलेल्या पापांची आपण आठवण करूया आणि परमेश्वराकडे दयेची याचना करूया. पापी जनांचे तारण करण्या प्रभुराया तू अवतरला. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आम्हावरी. पापे अमुची पदरी घेऊनी क्षमा मागतो तुझ कडूनी. करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता आम्हावरी. तारक अमुचा तू याच गती एकमेव देवा घरचा. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आम्हावरी. सर्व समर्थ प्रभु परमेश्वर दया दावुनी क्षमा करो. अनपनाला शाश्वत जीवन तयाकडूनी मिळत राहो. तथास्तु. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा सर्व समर्थ बापा, तू आमचं तारण करतोस व ख्रिस्ताबरोबर आम्हाला तुझी मुले बनवतोस. आम्हाकडे दयादृष्टीने पहा, आम्हाला खरे स्वातंत्र्य बहाल कर व तू अभिवचन दिलेल्या स्वर्गराज्याचे आम्हाला दान दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्मेच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. पौलचे करिंथकरास पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. मला अशी बातमी मिळाली आहे की तुमच्यामध्ये प्रत्यक्ष जारकर्म चालू आहे आणि असले जारकर्म की जे परराष्ट्रांमध्ये देखील आढळत नाही. म्हणजे तुम्हातील कोणी एकाने आपल्या बापाची बायको ठेवली आहे तरी तुम्ही घमेंड बाळगता. वास्तविक तुम्ही शोक करायला हवा. हे कर्म करणाऱ्यांना आपल्यातून घालवून द्या. मी शरीराने गैरहजर असलो तरी आत्म्याने हजर आहे
आणि हजर असल्यासारखा मी तर निर्णय करून चुकलो आहे, तो असा की ज्याने अशा प्रकारे हे कर्म केले त्या माणसाला तुम्ही आणि आपल्या प्रभू येशूच्या सामर्थ्याने युक्त असा माझा आत्मा ह्याने एकत्र मिळवून आपला प्रभू येशू याच्या नावाने देहस्वभावाच्या नाशाकरिता सैतानाच्या स्वाधीन करावे. म्हणजे आत्मा प्रभू येशूच्या दिवशी तारला जाईल. तुमचे ही आढ्यता बाळगणे बरे नव्हे. थोडे खमीर सगळा गोळा फुगविते हे तुम्हाला ठाऊक नाही काय? जुने खमीर काढून टाका अशा हेतूने की तुम्ही जसे बेखमीर झाला आहात तसे तुम्ही नवा गोळा व्हावे. कारण आपल्या वल्हांडणाचा यत्न पशु जो ख्रिस्त त्याचे अर्पण झाले म्हणून आपण सण पाळावा तर जुन्या खमीराने अथवा वाईटपणा आणि दृष्टपणा ह्याच्या खमीराने नव्हे तर सात्विकपणा आणि खरेपणा या बेखमीर भाकरींनी तो पाळावा. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद, तू मला आपल्या न्यायपथाने ने, तू मला आपल्या न्यायपथाने ने. तू दुष्टपणाची आवड धरणारा देव नाहीस. दुष्टपणाला तुझ्याजवळ थारा नाही. तुझ्या दृष्टीपुढे बढाई मारणारे टिकणारे नाहीत. प्रतिसाद, तू मला आपल्या न्यायपथाने ने. सर्व कुकर्मे करणाऱ्यांना तुला तिटकारा आहे. असत्य भाषण करणाऱ्याचा तू नाश करतोस. खुनी आणि कपटी मनुष्याचा परमेश्वराला वीट येतो. प्रतिसाद, तू मला आपल्या न्यायपथाने ने. तुझा आश्रय धरणारे सारे हर्ष करोत. त्यांचे तू रक्षण करतोस म्हणजे सदा गजर करोत. ज्यांना तुझे नाव प्रिय आहे ते तुझ्या ठाई उल्लासोत. प्रतिसाद, तू मला आपल्या न्यायपथाने ने. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुझे नियम मला समजावून दे म्हणजे मी तुझ्या अद्भुत कृत्यांचे मनन करेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत लोकच्या शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभु तुझा गौरव असो. एका शब्बात दिवशी येशू सभास्थानात जाऊन शिकवत असता तेथे उजवा हात वाळलेला असा एक माणूस आला होता. तेव्हा शास्त्री आणि परुषी ह्यांच्यावर त्याच्यावर दोष ठेवायला सापडावा म्हणून तो शब्बात दिवशी त्या माणसाला बरे करतो की काय हे पाहायला टपून राहिले. परंतु त्याने त्यांचे विचार ओळखून त्या हात वाढलेल्या माणसाला सांगितले, उठ आणि मध्ये उभा राहा. मग तो उठून उभा राहिला. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला विचारतो, शब्बात दिवशी बरे करणे योग्य किंवा वाईट करणे योग्य? जीव वाचवणे योग्य किंवा त्याचा नाश करणे योग्य? मग येशूने सभोवती त्या सर्वांकडे पाहून त्याला सांगितले, आपला हात लांब कर. तेव्हा त्याने तसे केले आणि त्याचा हात बरा झाला. तेव्हा ते लोक रागाने भडकले आणि येशूचे काय करावे ह्याविषयी ते आपसात विचार करू लागले.
प्रभुचे हे शुभ वर्तमान स्तुती असो. माझ्या प्रिय ख्रिस्ती बंधू भगिनींनो, शिवाजी महाराजांची अशी एक गोष्ट सांगतात की एक दिवस त्यांच्या सैनिकांनी एका सुभेदारावर हल्ला केला, त्यांचा पराभव केला आणि त्यांची लूट पळून आणत असताना सुभेदाराची एक तरुण सुंदर सून देखील त्यांनी पळून आणली. ती सुंदर स्त्री महाराजांना फार आवडेल असं त्यांना वाटलं आणि म्हणून त्यांनी तिला आणून महाराजासमोर उभं केलं. शिवाजी महाराजांनी एक वार त्या सुंदर स्त्रीकडे पाहिलं आणि नंतर स्वतःकडे नजर टाकली आणि म्हटलं, माझी आई इतकी सुंदर असती तर मी देखील तिच्याप्रमाणे सुंदर झालो असतो. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या मनात देखील कधीकधी शिवाजी महाराजाप्रमाणे विचार येतात. आपल्याला वाटतं माझी आई शिकलेली असती, माझी आई सुसंस्कृत असती, माझी आई सुंदर असती तर मी देखील तिच्याप्रमाणे झालो असतो. आपल्याला पटो अथवा न पटो, आपल्या आईला आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्व आहे. कळत न कळत आपण तिच्या गुणांचं अनुकरण करत असतो. आपल्या जीवनामध्ये जी मूल्य आहेत ती बहुतेक मूल्य आपण आपल्या आईपासून घेत असतो. आपल्या जीवनाची घडी आपल्या आईच्या जीवनानुसार आपण बसवत असतो. ख्रिस्ती धर्म हा देखील काय करावं काय करू नये ह्याची पोथी नाही अथवा ते नियमाचं गाठवडं देखील नाही, तर ख्रिस्ती धर्म एक जीवन आहे, प्रत्येक घटकेला पुढे जाणारं, प्रत्येक घटकेला वाढणारं असंही जीवन आहे. आणि हे जीवन आहे तर मग ह्या जीवनाला आकार देण्यासाठी, ह्या जीवनाची घडी बसवण्यासाठी आईची गरज होती. प्रभू ख्रिस्ताला ह्याची चांगलीच कल्पना होती आणि म्हणून ख्रिस्तावर ताणलेलं असताना त्याने स्वतःच्या आईला आपली आई, सर्व जगाची आई म्हणून नेमली. ह्यात मुख्य हेतू हा की आपण तिचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवावा, तिच्या जीवनामध्ये जे चांगले गुण आहेत ते आत्मसात करावे, आपल्या जीवनाची घडी तिच्या जीवनानुसार बसवावी. आपलं सर्वांचं पवित्र मरीवर प्रेम आहे, आपण तिची भक्ती करतो, तिच्या वाढदिवसानिमित्त आपण नोविना देखील करत आहोत आणि ह्या नोविनाच्या दिवसात आपण पवित्र मरीच्या जीवनावर, तिच्या जीवनात असलेल्या उल्लेखनीय गुणावर चिंतन करत आहोत. आज नोविनाचा शेवटचा दिवस आहे, अर्थात ह्या नोविनाच्या दिवसामध्ये आपण ज्या गोष्टीवर चिंतन केलेलं आहे त्यांचा आढावा घेणं हे गरजेचं आहे. तर थोडा वेळ शांत राहून आपण प्रत्येक दिवशी काय काय केलेलं आहे ह्यावर चिंतन करणार आहोत. पहिल्या दिवशी आपण विचार केला, मरिया आपल्या भक्तीला पात्र आहे का? मरियेची भक्ती आपण का करतो? आणि त्यावेळेला आपल्याला समजलं
की खुद परमेश्वरानं तिला आपल्या पुत्राची आई होण्यासाठी अगदी सुरुवातीपासून निवडलं. तिच्या गर्भधारणेपूर्वी तिला निष्कलंक ठेवलं. मूळ पापाचा डाग तिच्या आत्म्याला लागू दिला नाही. इतका मोठा बहुमान, इतका मोठा सन्मान परमेश्वर पित्याने तिचा केला आणि परमेश्वरानं जो तिला बहुमान दिला त्याचा आदर स्वर्गांतील सर्व देवदूत, महादूत आणि संत करत आहेत. इतकंच नाही तर जो बहुमान परमेश्वरानं तिला दिला त्या बहुमानाला पवित्र मरियेनं परमेश्वराच्या इच्छेला होकार देऊन स्वतःला पात्र करून घेतलं. आणि म्हणूनच आज पिढ्यांना पिढ्या तिला धन्य म्हणतात. पवित्र मरियेने स्वतःला त्या बहुमानाला पात्र करून घेतलं, म्हणूनच पिढ्यांना पिढ्या तिला धन्य म्हणतात. आणि म्हणूनच आपण तिची भक्ती करतो. परंतु इन नो वे आपण तिला मोठं केलेलं नाही, तो बहुमान आपण दिला नाही, तर जो बहुमान परमेश्वराने दिला आहे त्याचा आपण आदर करतो. दुसऱ्या दिवशी आपण आपली भक्ती, आपण पवित्र मरियेची भक्ती कोणत्या हेतूने करतो? आपला हेतू शुद्ध आहे का? आणि तेव्हा आपण तीन गोष्टी पाहिल्या, तीन मुद्दे पाहिले. पहिला मुद्दा, आपली भक्ती स्वार्थी आहे का? केवळ मरिया आपण जे मागतो ते आपल्याला मिळतं म्हणून आपण तिच्यावर तिची भक्ती करतो का? दुसरा उद्देश, आपला हेतू स्वार्थ दुष्ट आहे का? एखाद्या वाईट हेतूनं आपण तिची भक्ती करत आहोत का? आणि तिसरा, आपली भक्ती आपल्याला मरिया भक्ती ख्रिस्ताकडे घेऊन जाते का? जी भक्ती ख्रिस्ताकडे घेऊन जात नाही ती भक्ती व्यर्थ आहे, त्या भक्तीला काहीच अर्थ नाही. आणि तिसऱ्या दिवशी आपण विचार केला, पवित्र मरिया आपली आदर्श माता, पवित्र मरिया आपली आदर्श माता आहे. तिच्या जीवनाचा आपल्या जीवनावर कळत नकळत प्रभाव पडत असतो. तिच्या जीवनामधून आपल्याला प्रेरणा मिळत असते. तिच्या जीवनाद्वारे आपल्या जीवनाला नवीन दिशा मिळते. आणि चौथ्या दिवशी आपण पवित्र मरिया विश्वासाची माता ह्यावर विचार केला. पवित्र मरियेच्या जीवनात अनेक गोष्टी घडल्या, त्यापैकी बऱ्याच गोष्टी तिला अजिबात समजल्या नाहीत आणि तरी देखील ती निराश झाली नाही. तिने देवाविरुद्ध तक्रार केली नाही. सगळ्या गोष्टी तिने आपल्या अंतकरणात ठेवल्या, त्या सगळ्यावर तिने चिंतन केलं आणि परमेश्वराची इच्छा काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला. आणि एकदा का तिला समजलं ती परमेश्वराची इच्छा आहे, मग कोणाची पर्वा न करता, किती संकट अडचणी आली त्याची पर्वा न करता ती परमेश्वराची इच्छा प्रमाण मानते. आणि पाचव्या दिवशी आपण पवित्र मरिया नम्र माता ह्याच्यावर चिंतन केलं. पवित्र मरिया देवपुत्राची आई होती. आता देवपुत्राची आई होणं म्हणजे किती मान, किती मोठा सन्मान. पण मरियेनं ह्याविषयी कधीच बढाया मारल्या नाहीत, कधीच ती मिरवली नाही. तर ती म्हणते, पहा मी प्रभूची दासी आहे, स्वतःला नम्र करते. देवाची आई इतका मोठा बहुमान तिला दिला आहे तरी देखील मी ती नम्र होते. ती स्वतःला प्रभूची दासी समजते. इतकंच नाही तर ती एलिझाबेथ तिला मदत करण्यात नम्र होऊन तिला मदत करण्यात जाते. आणि
एलिझाबेथला आश्चर्य वाटते, ती तिचा गौरव करते, परंतु त्या गौरवाने ती फुगून जात नाही. ती सगळं स्त्रिय परमेश्वराला देते, नम्र होऊन अतिशय नम्र होते. पवित्र मरियेनं खरा मोठेपणा हा नम्रपणामध्ये आहे हे आपल्याला तिच्या जीवनाद्वारे स्वीकारलेलं आहे. आणि सहाव्या दिवशी पवित्र मरिया आपली मध्यस्थीन, पवित्र मरियेची मध्यस्थी अतिशय प्रभावी आहे. प्रभू येशू ख्रिस्त तिला कधीही कोणतीही गोष्ट नाकारत नाही, इतकं की त्याची वेळ आली नव्हती, त्याने आपल्या मिशन कार्याला सुरुवात केली नव्हती, पण केवळ आपल्या आईने शब्द टाकलेला आहे. वेळ आली नव्हती, मिशन कार्याला सुरुवात केली नव्हती, तरी देखील तो आईचा शब्द पाळतो आणि आपला पहिला चमत्कार करतो. आणि ह्यावरून पवित्र मरियेची मध्यस्थी किती पावरफुल आहे, प्रभावी आहे, ह्याची आपल्याला जाणीव होते. अनेक लोकांना पवित्र मरियेची मध्यस्थी किती पावरफुल आहे ह्याची जाणीव झालेली आहे, आणि म्हणूनच लाखो लोक तिची भक्ती करतात, तिच्या पायाजवळ जातात. इतकंच काय, अख्रिस्ती लोक देखील पवित्र मरियेच्या दर्शनाला येतात, कारण त्यांनी पवित्र मरियेची मध्यस्थी ओळखलेली आहे, तिच्या मध्यस्थीची त्यांना जाणीव झालेली आहे. आणि आज नवीनाचा शेवटचा दिवस, उद्या आपण पवित्र मरियेचा वाढदिवस मोठ्या आनंदाने साजरा करणार आहोत. ती आपली आई आहे, आपलं तिच्यावर प्रेम आहे, तर मग तिला आपण कोणती भेटवस्तू देणार, कोणती भेटवस्तू तिला आवडेल, ज्या हेतून प्रभूनं ती आपल्याला दिलेलं आहे तो हेतू जर आपण सार्थ केला तर ती भेट मरियेला फार आवडेल, ती सगळ्यात उत्तम भेट असेल. तर पवित्र मरिया ही आपली आदर्श आहे, तिचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून तिच्या जीवनात जे चांगले गुण आहेत ते आत्मसात करण्यात, आपल्या जीवनाची घडी तिच्या जीवनानुसार बसवण्यास आपल्याला कृपा मिळावी, म्हणून आजच्या ह्या मिसेमध्ये आपण खास प्रार्थना करूया. माझ्या बंधू भगिनींनो, त्या सामुदायिक प्रार्थनेद्वारे फक्त आपणांसाठी आणि आपल्या गरजांसाठी नव्हे तर अखिल मानवजातीसाठी आपण आपल्या प्रभू श्री ख्रिस्ताकडे प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद असेल, प्रभू आमची प्रार्थना ऐक. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपल्या ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप फ्रान्सिस, आपल्या आर्चबिशप फेलिक्स मचाडो, सर धर्मगुरू व्रतस्थ प्रापंचिक ह्यांना सुवार्ता प्रचार करण्यासाठी परमेश्वराची कृपा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपल्या धर्मग्रामातील सर्व शालेय
व कॉलेजात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे सर्व तरुण तरुणींचे प्रभुने रक्षण करावे, व्यसन व वासनेपासून त्यांना दूर ठेवावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभु आमची प्रार्थना ऐक. जे युवक युवती नैराश्यात आहेत, वाईट मार्गावर आहेत, त्यांना प्रभूच्या पवित्र आत्म्याचा स्पर्श व्हावा व वाईटांपासून त्यांचे संरक्षण व्हावे व सत्य पथावर चालण्यास त्यांना ईश्वरी कृपा व सामर्थ्य मिळावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभु आमची प्रार्थना ऐक. करोना महामारी लवकरात लवकर नियंत्रणात यावी व त्यावर लवकर लस उपलब्ध व्हावी, सारे जनजीवन सुरळीत सुरू व्हावे, सर्वांना चांगलं आरोग्य लाभावं, विशेषतः जे करोनाच्या आजारामुळे हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांना प्रभूने आरोग्य द्यावं म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपल्या सर्व मासेमारी व्यवसायावर प्रभूचा आशीर्वाद द्यावा, कृपा यावी. सर्व बोटींना प्रभूच्या इच्छेप्रमाणे चांगला धंदा व्यवसाय व्हावा. मासेमारी करताना येणाऱ्या सर्व अडचणीवर प्रभूने त्यांना मात करण्यासाठी प्रभूने त्यांना शक्ती द्यावी, मार्गदर्शन करावं, सर्व वादळवाऱ्यापासून अपघातापासून त्यांचं संरक्षण करावं, चांगलं आरोग्य त्यांना त्या ठिकाणी मिळावं आणि मासेमारीचा धंदा या मौसमात चांगला व्हावा म्हणून प्रभूकडे आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आता क्षणभर आपण शांत राहून आपल्या हेतूसाठी प्रभूकडे प्रार्थना करूया. आज जे वाढदिवस साजरा करत आहेत, त्यांचं ऑपरेशन आहे, जे प्रवासामध्ये असतील, जे अपत्यहीन आहेत प्रभूकडे प्रार्थना करत आहेत. या सर्वांसाठी प्रभूकडे आपण प्रार्थना करूया. प्रभु आमची प्रार्थना ऐक. हे स्वर्गीय पित्या, विश्वासानं आणि प्रेमानं आम्ही तुझ्याकडे येतो, तुझ्या चांगुलपणाचं महिमा गातो आणि आमच्या गरजा तुझ्यापुढे मांडतो. आमच्या प्रार्थना ऐक ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभु तुझ मी अर्पावे, जीवन पुष्प फुलावे. प्रभु तुझ मी अर्पावे, जीवन पुष्प फुलावे. दर्शन भाकरीत या तुझिया दर्शन, सकला नित्य घडावे. जीवन पुष्प फुलावे. प्रभु तुझ मी अर्पावे, जीवन पुष्प फुलावे. बंधुनो आणि भगिनीनो, माझं आणि तुमचं बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातावर अर्पण केलेल्या पवित्र बलिदानाचा प्रभू स्वीकार करो व त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान गौरव होऊन आपल्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण होवो. हे शांतिप्रिय व प्रेमळ परमेश्वरा, आमचे हे समर्पण तुझी खरी उपासना बनव व तुझ्याबरोबर आमचं ऐक्य घडवून आण.
ही प्रार्थना मी प्रभु येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही येथे लाभले आहे. प्रभु आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. योग्य वरास्त आहे. हे पवित्र पित्या सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य आणि तारणदायक आहे. आज आम्ही धन्य कुमारी मरियेचा सन्मान करत आहोत. पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकुलता एक पुत्र, जगाचा सार्वकालिक प्रकाश, आमचा प्रवेश ख्रिस्त याची ती कुमारी माता बनली. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूतांचे गायकवृंद आणि सर्व संत तुझी आराधना करतात व तुझी स्तुती गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे अखंड गुणगान गातो. आवन पावन पावन तम हे शक्तिशाली तू प्रभुवरा, तुझा गौरवे अखंड भरली पुणित झाली स्वर्गधरा. जय 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 कार प्रभुसा, यश गीत गान पांतरा, परम ईशाच्या पावन नामे ईत धन्य तो जनांतरा. जय 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 कार प्रभुसा, यश गीत गान पांतरा. प्रभु तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा दुगम आहेस. ही दान पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येवो. ही दान आमच्यासाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताचे शरीर रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेले आपले दुःख सहनापूर्वी त्यानं भाकर घेतली, तुझे आभार मानले, भाकर मोडून ते आपल्या शिष्यांस देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्यानं प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांस देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणांतुनी प्रभु येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटिला. श्रद्धेचा या पुनरुच्चार. ख्रिस्ताच्या मरणाचे व पुनरुत्थानाचे स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर बहादारंदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे तसे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्तसभेची आठवण कर. आमचे परमगुरु स्वामी पोप फ्रान्सिस, आमचे महागुरु फेलिक्स, इतर सर्व महागुरु व धर्मगुरु ह्यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर.
मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेनं ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झाल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्यदर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई, पवित्र आत्म्याच्या ऐक्या ते सर्व समर्थ पित्या, तू सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभेशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे विश्वासानं प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचं संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. राजगौरव अधिकार सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो, म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वैक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकांस शांतीवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तुम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तुम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तुम्हाला शांती दे. जगाची पाप दूर करणारं देवाचं कोकरू पहा. ह्याच्या भोजनास बोलवण्यात आलेले आपण सर्वजण धन्य. प्रभू तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, पण शब्द मात्र बोल म्हणसे मी बरा होईल. वसना तू मन मंदिरी माझा, अंतर्यामी प्रभु, ओ अंतर्यामी प्रभु. वसना तू मन मंदिरी माझा, अंतरयामी प्रभु, ओ अंतरयामी प्रभु. वसना तू मन मंदिरी माझा, अंतरयामी प्रभु, ओ अंतरयामी प्रभु.
बोल झाली वाणी माझी बोल प्रभु बोल प्रभु वसना तू मन मंदिरी माझा अंतर्यामी प्रभु ओ अंतर्यामी प्रभु प्रभु म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे जो मनुष्य मनानुसरतो त्याला जीवनाचा प्रकाश मिळेल. आपण प्रार्थना करूया. हे प्रभु तुझे शब्द व तुझे संस्कार आमचे अन्न व जीवन आहे. तुझ्या पुत्राकडून मिळालेले हे दान आम्हाला सार्वकालिक जीवनात सहभागी होण्यास समर्थ करो. ही प्रार्थना आम्ही प्रभेशूच्या नावाने करतो. आमेन. पवित्र मरीच्या जन्मदिन नोविनाची प्रार्थना. हे परमेश्वरा आमच्या स्वर्गातील बापा, तुझा पुत्र आमचा प्रभेश ख्रिस्त याला धन्य कुमारी मरीने जेव्हा जन्म दिला त्या दिवशी आमच्या तारणाची मंगल पहाट उगवली. त्याने आम्हाला पापांपासून मुक्त केले आणि आम्ही धन्य झालो. पवित्र मरीचा जन्मदिवस उत्सव साजरा करीत असताना आम्हाला तिच्या अखंड मध्यस्थीचा लाभ घडावा, आजारांना आरोग्य लाभावे, दुःखितांचे सांत्वन व्हावे, पाप्यांना क्षमा मिळावी आणि आम्ही ज्या हेतूंसाठी प्रार्थना करीत आहोत तो सफल व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य कर. आम्हाकडे दयादृष्टीने पहा आणि आमची दयाळू माता पवित्र मरिया हिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचे साधन बनावेत म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दे. तू धन्य कुमारी मरियेसाठी अद्भुत कृत्य केलेली आहेत. शरीर व आत्म्यासह तिला स्वर्गे वैभवात सहभागी केलंस. ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशेनं तुझ्या लेकरांचे हृदय भरून काढ. आमेन. नमो मरिया कृपा पूर्ण तू अमला नारी प्रभु से सुंदर गा. पावन मरिये देव माता तू आम्हास्तव विनव आता नि मृत्यु समयी. हे पवित्र मरिये आम्हासाठी विनंती कर. प्रिय बंधू भगिनींनो, उद्या सणाची मिसा आपले आर्चबिशप फेलिक्स अर्पण करतील, त्यामुळे सर्व फादरांच्या वतीने मी आजच तुम्हाला सणाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्याकडे मिसा करताना शूटिंग घेणं आणि ते पाठवणं त्यासाठी असलेली सर्व कॅमेरा आणि सर्व सिस्टम आपल्याकडे उपलब्ध नाही आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला मिसा प्रसारित करायचे आहेत तेव्हा तेव्हा राजेश तपिली आणि आपले युवक मंडळ ह्यांच्या मध्यस्थ यांच्या सहाय्याने आपण सर्व हे प्रसारित करण्याचं काम करतो. परंतु ते फार त्याला खूप वेळ जातो, खूप वेळखाऊ आहेच. त्याचबरोबर सर्व सेटअप करावा लागतो, त्यामुळे आपल्याला प्रत्येक दिवशी मिसा
आपल्या लोकांसाठी देता येणार नाही, परंतु आपण प्रयत्न केलेला आहे की काही महत्त्वाचे दिवस आहेत त्यांच्यामध्ये आपण विशेष प्रार्थना करतो. अशा दिवसामध्ये आपण आपल्या मिसा आपण प्रसारित केलेल्या आहेत. तर पुन्हा आपण मिसा कधी प्रसारित करणार आहोत त्यासंबंधी आपण भाविकांना आगाऊ सूचना देऊ. उद्या आपले आचबिशप मिसा अर्पण करतील. आपल्या पॅरिशमधून जे ह्यावर्षी लग्न करणार आहेत अशा तरुण तरुणींसाठी एक दिवसाची विवाहपूर्व मार्गदर्शन शिबिर, ज्याला आपण लग्नाची रिट्रीट म्हणतो, तर ती ह्या रविवारी 13 सप्टेंबर आपल्या चर्चमध्ये सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आयोजित केलेली आहे. आपले आपण करोनामध्ये लॉकडाऊनमध्ये नव्हतो तेव्हा आपण 2 दिवसाची शिबिर केंद्रामध्ये गिरीज येथे करत होतो, तर ती आता शक्य नसल्यामुळे आपण एकच दिवस तर ती आपल्या चर्चमध्ये आणि जीवनदर्शन केंद्रातील जे तज्ज्ञ किंवा जे मार्गदर्शक येतात ते आपल्याला ही शिबिर देतील. ज्यांनी आपली नावं फादर निलेश तुस्कानो यांच्या व्हॉट्सअप पाठवलेले आहेत त्यांनी लक्षात घ्यावे की रविवार 13 सप्टेंबर 8 वाजता सकाळी तुम्हाला इथे यायचं आहे. सोबत आपल्या स्वतःच्या जेवणाचा डबा आणावा, 2 वेळचा चहा पण आपण देऊ आणि आगाऊ नोंदणी करणं आवश्यक आहे कारण अगदी मर्यादित आपण लोकांनाच ह्या शिबिरासाठी बोलावू शकतो. बंधू भगिनो, आता आपली मान नम्रतेने खाली वाकवा, देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र व पवित्र आत्म्यांचा आशीर्वाद तुम्हा वरेवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीनं आपणास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. आम्हा भक्तांची तुगी माऊली, आरोग्यदायिनी संकट हारिणी, आम्हा भक्तांची तू सावली. मैया माती ही दया माती, आम्हा भक्तांची तुगी माऊली, आरोग्यदायिनी संकट हारिणी, आम्हा भक्तांची तू सावली. मैया माती तू माता बनली, देव शब्दात तू की जागली, भाग्यवान या धरतीवरी, देह छाया तुझ्या कृपेची. ही मैया माती कमी दिसी माती, आम्हा भक्तांची तू की माऊली, आरोग्यदायिनी संकट हारिणी, आम्हा भक्तांची तू सावली. ही मैया माते भगवंताची तुगे पूर्ती, मंगल्याची तुगे मूर्ती, भगवंताची तुगे पूर्ती, देगे आम्हा शांती तुझी, गाऊ सदा आम्ही कीर्ती तुझी. मैया माती पाठी मामाची, आम्हा भक्ताची तुगे माऊली,
आरोग्यदायिनी संकटहारिणी आम्हा भक्तांची तू सावजी।